नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा रस्त्यावरील निंबोणी गावाजवळ टेम्पो पलटी झाल्याने अपघात झालाय. यात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खांडबारा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1:30 सुमारास नवापूरहून खांडबाऱ्याकडे पार्ले बिस्किट भरून जाणारा टेम्पो क्रमांक GJ26T5430 हा निंबोणीच्या वळणावर चालकाच्या वाहनावरून नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झालाय. यात चालक समीर व सहचालक सागर किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस प्रदीप अहिरे भूषण चित्ते यांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. टेम्पोला रस्त्यावरून ट्रकच्या सहाय्याने उचलून रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. अपघात वळणानजीक झाल्याने भरधाव वेगाने येणारे वाहनांना खांडबारा पोलिसांनी अडवून दुसऱ्या होणाऱ्या अपघातापासून वाचवले आहे. सदर टेम्पो नवापूर शहरातील व्यापारी मनोज प्रजापत यांचा होता. त्यांचे टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. 1 सुमारास आम्ही खांडबारा पोलीस दृक्षेत्र इथे हजर असताना आम्हाला निंबोणे गावातील एका इसमाने फोन केला की निंबोणे गावाजवळ अपघात झाला आहे. आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर आम्हाला समजलं की सदरची 407 गाडी ही नवापूरहून पार्ले बिस्किट घेऊन खांडबाराकडे जात होती. ड्रायव्हरचा अचानक गाडीवर ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. जखमींना आम्ही 108 बोलून तात्काळ खांडबारा पोलीस ग्रामीण रुग्णालय इथे दाखल केले आहे आणि वाहने साईडला करून सुरळीत चालू आहे. कुठे आम्हाला खांडबारा माल भरकी जा रहा थे नवापूर से पार्ले का. रस्ते में वो ड्राइवर का फोन आया कि भाई गाड़ी पलट गई. क्या नुकसान हुआ है तुम्हारा? कुछ नहीं, पार्ले के बॉक्स कुछ फट चुका है. बोलो क्या हुआ? कुछ नहीं, नुकसान में गाड़ी का नुकसान हुआ है, कांच फूटा है और आगे के हेडलाइट वगैरह फट चुकी है. करीबन यही कोई 50-75 का नुकसान हुआ है.